शिल्लक कारणावरून तरुणावर गोळ्या झाडणारा कुख्यात गुंड मेहताब अली याला 5 महिन्यानंतर काल बेगमपुरा पोलिसांनी जवानगर येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली असून आमदारांच्या एका नातेवाईकावर गोळीबार केल्या प्रकरणात मालेगाव पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येते आहे. कुख्यात गुंड फायरिंग अली उर्फ मेहताब अली यास बेगमपुरा पोलिसांनी काल जवाहरनगर येथून अटक केली आहे. मेहताब अली विरोधात 120 हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी तसेच इतर राज्यात दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर आणखी गुन्हे उघडण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. त्याच्या अटकेचं वृत्त समजताच मालेगाव पोलीस औरंगाबाद इथे आले. मालेगाव येथे काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराच्या नातेवाईकावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मालेगावच्या पथकानं आरोपी अली याकडे याबाबतचा तपास सुरू केला होता. 31 मे 2018 मध्यरात्रीच्या सुमारास टाउन हॉल परिसरात त्याने गोळीबार केला होता. तेव्हापासून औरंगाबादहून मेहताब हा फरार होता. तसेच मुंबई, मालेगाव, नाशिक, पुणे, औरंगाबाद यासह उत्तर प्रदेश मध्ये गुन्हेगारी कारवाईने दहशत माजवणाऱ्या मेहताब अली उर्फ फायरिंग अलीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.